सर्वांना नमस्कार। मास्टर विशाल सर या यूट्यूब चॅनलवरती आपलं सर्वांचं पुन्हा सगळं सहर्ष स्वागत। काल मी बोललेलो होतो तुम्हाला की व्हिडिओ मी करणार नाही, तब्येत ठीक नाही आहे। आता मी हॉस्पिटलला जातो, आता परत मला झालं की आपण कोल्हापूरच्या एरियामध्ये आहे, तर कोल्हापूरचं ग्राउंड कुठं होतं हे तुम्हाला दाखवायचं आहे। कोल्हापूरचं ग्राउंड ॲक्च्युली कसं आहे, 5 किलोमीटर 3 किलोमीटर एकदम परफेक्ट माहिती असणार आहे। सो व्हिडिओला कोणी बघायला विसरू नका। आणि दुसरी गोष्ट, तब्येत ठीक नाही त्यामुळे आवाज थोडासा इकडे तिकडे होऊ शकेल, पण थोडंसं समजून घ्या आणि सहकार्य करा। आता मी फक्त ग्राउंड कुठं होणार हे सांगणार नाही आहे, तुम्ही कुठून कुठल्या पण एरियातनं कसं यायचं आणि तिथं कसं पोहोचायचं आणि शेवटी खानावळ किंवा तुमचं खायचं प्यायची सोय जवळजवळ कुठल्या एरियामध्ये चांगली आहे हे पण सांगणार आहे। कारण की एक दोन दिवस तुम्ही एक दिवस अगोदर बाहेर पडणार, परत तुमच्याकडे डायटचा प्रॉब्लेम असणार, विकनेस आला की ग्राउंड बसणार नाही, परिणामी तुमचं ग्राउंडमधून तुम्ही बाहेर पडाल, हे होता कामा नाही। यासाठी तुम्हाला आता ते कोल्हापूरचं जे ग्राउंड आहे ते पण सांगणार आहे तुम्हाला, आणि त्याच्यासोबत जवळजवळचे जेवढे जिल्हे आहेत ना ते पण, त्यांचे पण ग्राउंड मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न आपल्या चॅनलमार्फत करणार आहोत। सो पहिला महत्त्वाची बातमी आहे ती म्हणजे पट्टंकोडली हुपरी किंवा ह्याच्या बाजूने सांगली एरियातली जी सांगली मिरज पट्टंकोडली हुपरी ह्या रोडनं जी येणार त्या रोडला मी आता उभा आहे। हे बघू शकताय पट्टनकडोली हुपरी सांगली मिरज इचलकरंजी किंवा तिथून ज्या पुढच्या जे सिटी आहेत सोलापूर बार्शी वगैरे तिकडून जे येणारे मुलं आहेत त्या मुलांसाठी सूचना असतील, तुम्ही ह्या रोडनं आल्यानंतर हुपरी पट्टनकोडलीपासून गडमुडशिंगीपासून उंचगाव हायवेला थांबायचं आणि तिथून लेफ्ट मारायचं। लेफ्ट मारल्यानंतर जवळजवळ एक 8 ते 9 किलोमीटरच्या अंतरावरती आपलं फिजिकलचं ग्राउंड आहे। फक्त 8 ते 9 उंचगाव हायवेला थांबल्यानंतर लेफ्ट रोड आहे, हायवेपासून NH4 हायवेपासून बेंगलोर रोडकडे जाताना 8 ते 9 किलोमीटर अंतरावरती तुमचं ग्राउंड असणार आहे, ठीक आहे। आता आपण नेक्स्ट ग्राउंड दाखवूया किंवा नेक्स्ट जे रूट आहे ते मी सांगायला चाललो, ओके। सो बी कंटिन्यू, ओके। तर विद्यार्थ्यांनो, आता आम्ही उभा आहे सांगली फाट्यावरती, सांगली हायवे जो NH4 वरती आहे, ठीक आहे। सो पुण्याकडून येणारे पुणे सातारा कराड डायरेक्टली स्ट्रेट यायचं आहे आणि वरती कागलला जायचं आहे। कागलला गेल्यानंतर कागलच्या अलीकडे फक्त 1 किलोमीटर अलीकडे लक्ष्मी टेकडी आहे, लक्ष्मी टेकडी तिथे थांबायचं आहे, तिथून ग्राउंड तुमचं स्टार्ट होईल। कुठून म्हणते सांगली फाट्यावर मी उभा आहे आता, सांगली हायवे म्हणतोय NH4चा जो कोल्हापूर आणि सांगली एकत्रित दोन्ही हायवे तिथं सांगतोय। त्यानंतर ह्या साईडनं जे येतात सांगलीतून सांगली तासगाव जयशिंगपूर इचलकरंजी अतिग्रे त्यांनी पुढं कंटिन्यू यायचं कुठं, सांगली फाट्यावरती म्हणजे हायवेच्या NH4च्या जवळ कोल्हापूरच्या इथे हायवेला आल्यानंतर स्ट्रेट लेफ्ट मारायचं तुम्हाला आणि पुढे जायचं आहे। कमीत कमी 10 किलोमीटर अंतर आहे लक्ष्मी टेकडी तिथं जायचं, तुम्ही झालं तुमचं तिथं ग्राउंड चालू होईल। चालं पुणे इकडून स्ट्रेट हायवेने यायचं आहे, कोल्हापूरमध्ये आज जायचं नाही, पुणे सातारा कराडवाले आज जायचं नाही कोल्हापूरमध्ये, हायवेला आहे असं कोल्हापूर तावडे हॉटेलच्या स्ट्रेट जायचं आहे, कागल रोडला बेळगाव साईडला जायचं तुम्ही 10 किलोमीटर कुठून सांगली हायवेपासून किंवा कोल्हापूर हायवे शिरोली फाटा आहे बघा, शिरोली फाटा नाव आहे, तिथून 10 किलोमीटर तुम्हाला कंटिन्यू जायचं आहे, लक्ष्मी टेकडी गाव आहे तिथं थांबायचं आहे। झालं तुमचं ग्राउंड तिथं स्टार्ट होईल। इकडून खालून जर तासगाव सांगली वगैरे येतात त्यांना सांगतोय की तुम्ही यायचं कुठे मेन हायवेला यायचं NH4ला आणि लेफ्ट मारून तुम्हाला 10 किलोमीटर पुढे जायचं, 10 किलोमीटर फक्त 10 किलोमीटर, ओके। आता मी कंटिन्यू, मी रत्नागिरी वगैरे त्या साईडला जे मुलं येतात त्यांना मी सांगणार आहे कसं यायचं आहे। रत्नागिरीवाले रत्नागिरी आणि तिकडून जे मुलं येतात आंबा बिंबा इकडं किंवा आपला शाहूवाडी तालुका आहे त्या मुलांनी काय करायचं आहे, डायरेक्टली तुम्ही यायचं आहे एकसारखं कोल्हापूरमध्ये आल्यानंतर सिटीत नाही जायचं, तुम्ही डायरेक्टली तावडे हॉटेलला यायचं आणि तावडे हॉटेलपासून तुम्ही राईट मारायचं कागलकडे, फक्त 10 किलोमीटर जायचं कागलकडे, लक्ष्मी टेकडी लागते थांबायचं आहे, समजलं, ओके। आता मी कंटिन्यू, पुढे बघत राहा। विद्यार्थी मित्रांनो, जी मुलं हे जे ST ने येणार आहेत ST ने त्या मुलांसाठी महत्त्वाची सूचना आहे, तुम्ही कोणत्या पण जिल्ह्यातून आला तर कोल्हापूरचं सी बस स्टँड तिकीट काढायचं आहे, कोल्हापूर मर्दीवरती बस स्थानक, ओके। तिथलं तिकीट काढला की तुम्ही इथे येऊन उतरायचं आहे आणि उतरल्यानंतर इथं फक्त कागल रंकाळा गाडी कुठे लागते विचारा, आतमध्ये कागल रंकाळा आणि त्यांना सांगायचं लक्ष्मी टेकडी तिकीट पाहिजे आम्हाला, ठीक आहे। हे आहे बस स्थानक मध्यवर्ती, ठीक आहे, खूप मोठं आहे। इथं आल्यानंतर तुम्ही CBSला आल्यानंतर
परत सांगतोय CBS ST स्टँड CBS किंवा कोल्हापूर मध्यवर्ती बस स्थानक कुठे विचारा इथे या कर्नाटकच्या वगैरे सगळ्या गाड्या येतात बघा या पण कागल मार्गे जातात येस इथे आल्यानंतर तुम्ही काय विचारायचं आहे कागल रंकाळा कागल कुठे लागते गाडी आणि आतमध्ये बसा फक्त तुम्हाला एक 20-25 मिनिटाच्या 20 ते 25 किंवा अर्धा तासात तुम्हाला कागला जायला मिळेल इथून ठीक आहे आणि तिकीट पण खूप कमी आहे बाकी प्रायव्हेट गाड्या कोणीही करू नका लुटणारं प्रायव्हेट गाड्या कोणीही करू नका अंतर कमी आहे तरी पण लुटणार तुम्हाला ओके ठीक आहे चला मित्रांनो आता मी आहे उभा दसरा चौकामध्ये किंवा CPR एरियामध्ये जिथं मनोज जरांगे पाटलांची आज सभा चालू आहे मनोज जरांगे पाटील कोल्हापूर जिल्ह्यामध्ये येत आहेत आत्ता त्याचे पण काही सेकंद तुम्हाला काही क्षण आपल्या चॅनलच्या माध्यमातून दाखवतो मनोज जरांगे पाटलांची सभा जवळजवळ 1.5 ते 2 लाख सहभागी आहेत मराठी लोक हे दाखवणार आहे तत्पूर्वी मी CPR एरियामध्ये आहे जी मुलं रत्नागिरी वगैरे त्या भागातून येणार आहेत रत्नागिरी वगैरे किंवा जी मुलं बावडा वगैरे किंवा या भागात येणार आहेत त्या मुलांसाठी सूचना आहे तुम्ही इथं आल्यानंतर इथून तुम्ही रत्नागिरीतून डायरेक्ट आंबा वगैरे करत आलात आंबा तिथून पुढं डायरेक्ट कोल्हापूर येतं ज्योतिबानंतर कोल्हापुरात तुम्ही पंचगंगा नदीचा जो घाट आहे तिथं आल्यानंतर तुम्ही पुढे येत आहे पुढे आल्यानंतर CPR स्ट्रेट जायचं तावड्याटेलकडून डायरेक्टली राईट मारायचं 10 किलोमीटर कागल रोड फक्त 10 किलोमीटर कागल रोड झालं तुम्ही डायरेक्टली लक्ष्मी टेकडीजवळ जात आहे ठीक आहे आणि जी मुलं सिंधुदुर्ग कणकवली वगैरे त्या भागातून येणार आहेत त्यांनी फोंडामार्गे यायचे आहेत सगळ्यांना रिक्वेस्ट आहे गगनबावडा घाट एकदम खराब आहे मी सकाळीच प्रवास केलेला आहे तुम्ही डायरेक्टली यायचं आहे ते म्हणजे सिंधू ह्याच्या फोंडामार्गे फोंडा घाट राधानगरी मार्गे तुम्ही डायरेक्टली यायचं आहे कोल्हापुरात कोल्हापुरात आल्यानंतर तुम्हाला डायरेक्टली कागलला जायचं आहे कागल लक्ष्मी टेकडीजवळ जायचं आहे झालं तुमचा एरिया तो असेल समजलं त्यामुळं आता आवाज तुम्हाला येतो की नाही माहीत नाही आहे तब्येत पण पूर्ण डाऊन आहे एवढ्या मोठ्या गर्दीतून तुमच्यासाठी मी इथं आलो व्हिडिओ बनवायला पण आज मला कळलं की कोल्हापूरमध्ये मनोज जरांगे पाटलांची सभा आहे तर चला मग तसा एन्जॉय घेऊया जाता जाता बघूया आपण ओके आणि तिथून पुढं आपण कंटिन्यू करूया थँक्यू हेच मोठे झाले अरे त्या आपल्या बांधवाला मिळत नाही आपल्या मोठ्या भावालाही देत नाही चोर कोण आहेत तेही तुम्ही ओळखा आणि छंग शरीर आहे की एक मराठा एक मराठा सर्वांना नमस्कार शुभ सकाळ आजचा दुसरा दिवस आहे आपला तुम्हाला आता महत्त्वाचा दिवस म्हणजे तुमच्यासाठी ग्राउंड कसं आहे कोल्हापूरचं फिजिकलचं ग्राउंड कशा पद्धतीने होणार आहे ते मी सांगणार आहे तुम्हाला कारण की या ग्राउंडवरती माझी मुलं माझे विद्यार्थी ज्यावेळी लेखी नव्हती त्यावेळी त्याच्या अगोदर फक्त 5 किलोमीटर रन मारायचं आहे 3 किलोमीटर रन मारून मुलं मुलीभरती झालेली होती या ग्राउंडवरती तेच ग्राउंड तुम्हाला मी आता दाखवणार आहे तोच रोड मी तुम्हाला दाखवणार आहे कशा पद्धतीनं आहे आणि कशा पद्धतीनं मारायचं ही पण ट्रिक सांगणार आहे थोडक्यात सो आता मी उभा आहे कागल MIDCला जो रोड जातो तिथं म्हणजे NH4 हायवेला ओके NH4 हायवेला इथं वन विभागचं कार्यालय आहे ते पण तुम्हाला जाता जाता दाखवतो आहे सो तुम्ही कंटिन्यू बघायचं आता सगळं तुम्हाला दाखवणार आहे काल तुम्हाला मी दाखवला आहे रात्री इव्हिनिंगला आवाज थोडासा वेगळा येईल माझा कारण तब्येत पूर्णपणे डाऊन आहे तरी पण मी तुझ्यासाठी व्हिडिओ बनवतो आहे सो सबस्क्राईब करायला विसरायचं नाही विद्यार्थ्यांनो एवढं लक्षात ठेवायचं कारण की मी कालपासून 60 किलोमीटर तुमच्यासाठी फिरलो आहे समजलं सो आता कागलच्या बरोबर मी MIDCला जो रोड जातो आहे MIDCला तिथं उभा आहे आणि विद्यार्थ्यांना सूचना आहे जी 2-व्हीलर 4-व्हीलर घेऊन येत आहे ते साईडला बघा तुम्ही पाठीमागे NH4 काम चालू आहे हायवेचं काम त्यामुळं गाड्या आणि ॲक्सिडेंटचं प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढलेलं आहे येताना स्लो या लवकर बाहेर पडा नाहीतर तुमचं खरंच काहीतरी म्हणजे वेळ वगैरे होईल आणि तुमची एक्झाम चुकू शकते हे 100% कारण की सातारा कराड आणि कागलपासून पुढे कंटिन्यू NH4 काम चालू आहे मोठ्या प्रमाणात त्यामुळं ॲक्सिडेंटचं प्रमाण वाढलेलं आहे त्यामुळं घरातून बाहेर पडताना लवकर पडा आणि स्लोली या सोबत एखादा व्यक्ती घेऊन या जेणेकरून तुमचं साहित्य तो सांभाळेल कारण 5 किलोमीटर काय 5-6 मिनिटात होणारं नाही आहे लक्षात ठेवा समजलं या सूचना आहेत मी तुम्हाला नंतर देईनच पण आता मी तुम्हाला फायनल ग्राउंड कसं आहे ते दाखवतो इथं वन विभागचं उपविभागीय कार्यालय पण आहे ते कार्यालय तुम्हाला आता दाखवतो आणि मग कंटिन्यू तुम्हाला पुढे व्हिडिओ दाखवतो ओके पण आता मी जिथं उभा आहे ते कागलकडून जो येणारा हायवे आहे म्हणजे पुण्याला जाणारा त्या साईडला उभा आहे नंतर मी तुम्हाला पुण्याकडून कागलला येणारा हायवे आणि तिथून आत कसं जायचं हे पण सांगेन तुम्हाला ठीक आहे सो या पद्धतीने यायचं आहे काल मी तुम्हाला सांगितलं सिंधुदुर्ग आणि कणकवली कुडाळ या भागातली जी मुलं येणार आहेत याच्यासाठी फिजिकलसाठी त्या लोकांना सूचना आहे फोंडामार्गे राधानगरीतनं गारगुटीतनं कागल
कागलमधनं येते या डायरेक्टली. ओके, फिरून कोल्हापूरला जाऊ नका, लय लांब पडतं ते अंतर. ठीक आहे, तुम्हाला टाईम सेव होईल, तुमचं रिलॅक्स पण होईल, रेस्ट पण होईल, आणि तुम्हाला ग्राउंडला मदत होईल. या पद्धतीनं मी तुम्हाला सांगतो. ओके, चला आपण पुढे बघूया. हे आहे कागलचा, हे आहे बघा, एम आय डी सी कागल हातकल घे पंचायत औद्योगिक वसाहत, म्हणजे हे औद्योगिक क्षेत्र. इथून तुम्हाला कंटिन्यू जायचं आहे पुढे, आणि तिथून राईट मारायचं आहे लक्ष्मी टेकडी. तिथं आहे त्या लक्ष्मी टेकडीपासून तुम्हाला राईट मारायचं आहे इकडे. हा ॲरो दाखवला आहे बघा, अशा पद्धतीनं तुम्हाला जायचं आहे आतमध्ये इकडे. ठीक आहे, आणि पुढं इथं उपविभागीय कार्यालय आहे, ते पण दाखवतो तुम्हाला. उपविभागीय कार्यालय इथं वन उप तपास नाका आहे कागलचा, फॉरेस्ट चेक नाका बघा, फॉरेस्ट चेक पोस्ट कागल. हा इकडे हे फॉरेस्टचं आहे सगळं आतमध्ये. हे बघा, बघू शकता तुम्ही फॉरेस्ट चेक पोस्ट कागल, समजलं. आणि इथून पुढे गेल्यानंतर बरोबर 20-30 मीटरवरती राईटवरती राईट वळायचं आहे इकडे. तर मी आता उभा आहे बरोबर पुणे बेंगलोर महामार्ग. जी मुलं पुणे कराड सातारा सांगली या भागात येणार आहे, तिने डायरेक्टली इकडे यायचं, कुठे कागलच्या एरियाकडे यायचं आहे. कागलच्या अलीकडे बरोबर 1 किलोमीटर अगोदर महालक्ष्मी टेकडी मंदिर अवघा हे पाठीमागे आहे, आणि हा फॉरेस्टचा एरिया आहे सगळा पाठीमागे. हा फॉरेस्टचा एरिया आहे पाठीमागे. आणि मी आता उभा आहे NH4 हायवेला. मगाशी मी उभा होतो बेळगाव पुणे, आता उभा आहे पुणे बेळगाव, समजलं. बरोबर तुम्ही कुठे यायचं आहे, कोल्हापूरला आत कोणी जाऊ नका. जे पुणे मुंबई सातारा कराडची मुलं आहेत, समजलं काय, आणि सांगली, त्या मुलांनी आत जायचं नाही कोल्हापूरमध्ये, डायरेक्टली हायवेने पुढे यायचं आहे. आणि इथून ॲरो दिसते बघा मागे, तुम्हाला इथे दिसेल पंचंग कागल हात करायला बघा लिहिले बघा वरती. इथून तुम्ही काय करायचं, लेफ्ट घ्यायचं आणि आतमध्ये वळायचं डायरेक्टली. आणि या लक्ष्मी टेकडी मंदिर, इथून आतमध्ये वळायचं आहे. ओके, चला आपण बघूया आता ग्राउंड महत्त्वाचं, तुम्हाला अपेक्षा लागली असेल ग्राउंड कसं आहे. चलो विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही फायनल ज्या गोष्टीची वाट बघत होता तो दिवस आलेला आहे, किंवा तो क्षण आलेला आहे, जिथं ग्राउंड होणार आहे 5 किलोमीटर आणि 3 किलोमीटर मुलींसाठी. त्या ट्रॅकवरती मी सध्या आहे. अवघा हा ट्रॅक आहे, अतिशय क्लीन ट्रॅक आहे, एकदम छान ॲथलेटिकसारखी एकदम छान ट्रॅक आहे. पाठीमागे इकडून 2.5 किलोमीटर आणि पलीकडल्या साईडून 2.5 किलोमीटर यायचं, दोन वे आहेत बघा, इकडे काय आणि पलीकडे आहेत. 2 वेनी मारायचं आहे, 2.5 किलोमीटर. कुठल्याही रस्त्यावरती खड्डे वगैरे दिसतात का बघा, एकदम क्लीन आहे, एकदम क्लीन. असं प्रत्येक जिल्ह्याला ग्राउंड पाहिजे एवढं माझं मत आहे, असं प्रत्येक जिल्ह्याला ग्राउंड पाहिजे. बघा पाठीमागे पण एकदम क्लीन आहे, कोणताही विषय नाही आहे. 5 किलोमीटर आहे, 2.5 किलोमीटर 2.5 किलोमीटर, आणि मुलींना कदाचित एकसारखं 3 किलोमीटरसुद्धा घेतील, कारण असा रोड आहे चांगला, त्यामुळे तुम्ही बघू शकताय. आणि इथं फॉरेस्टचं उपविभागीय कार्यालय तुम्हाला मगाशी बोलवतो इथं आहे बघा. इथं लक्ष्मी टेकडी पण आहे कागलची, आणि हा रोड स्ट्रेट गेला आहे, हा रोड स्ट्रेट गेला आहे कागल पंचतारांकित औद्योगिक विकास महामंडळकडे, म्हणजे 5-स्टार MRDCकडे, समजलं. एकदम छान आणि क्लीन रोड आहे, तुम्ही 100% मारू शकताय. इतर कोणत्याही अकॅडमी जर म्हणत असेल, घाबरवत असेल, तर घाबरून जाऊ नका मुलांना, कुणीही घाबरून जाऊ नका, तुमच्या भरोशावर तुम्ही मारा. 100% चांगलं ग्राउंड आहे, कोल्हापूरचं ग्राउंड अतिशय छान आहे, तुम्ही सबस्क्राईब करायला विसरू नका. आता टूर पूर्ण 5 किलोमीटरचा ट्रॅक तुम्हाला 2.5 किलोमीटरचा आणि 2.5 किलोमीटरचा दाखवतो. त्यानंतर एक मुलगा मुंबईमधनं ट्रॅक मारायसाठी आत्ता आलेला इथं, अजून ग्राउंडची डेट लागायची, म्हणजे त्याला किती धडपड असेल विचार करा. त्याचं पण रनिंग आपण तिथं घेणारच आहे, तो मुंबईमधून अननोन आहे, आपला सबस्क्रायबर आहे. ठीक आहे, आपण बघूया आता कशा पद्धतीनं एक मारतात. आणि माझा एक विद्यार्थी आहे पाठीमागे उभा, तो 16 आहे, म्हणजे 16 वर्षाचा आहे आत्ता तो, त्याचं पण मी घेणार आहे वर्कआउट इथे. बघूया कशा पद्धतीने मारतात. पहिलं तुम्हाला मी 5 किलोमीटरचं एकदम परफेक्ट ग्राउंड दाखवतो, आणि नंतरमध्ये 5 किलोमीटर मारल्यानंतर मग त्यांचा एक्सपिरियन्स आपण त्यांना विचारूयात, कारण की ह्याच्या आधी माझे विद्यार्थी इथंच भरती झालेले आहेत. फक्त त्यावेळी फक्त काय होतं, फिजिकल होतं, कोणत्या पद्धतीने लेखी वगैरे नव्हते. त्यावेळी माझे विद्यार्थी होते ते स्पोर्ट्समधनं होते, 17 मिनटात मारत होते, आणि आता त्यांना लागून 7-8 वर्ष झालेले आहेत, समजलं. सो आता फायनल आता आपण बघूया ग्राउंड कशा पद्धतीनं आहे, रोड कशा पद्धतीनं. ओके, तर चलो. तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही बघू शकताय ग्राउंड कागल पंचतारांकित वसाहत कागल, किती क्लीन रोड आहे बघायचा. किती पण 100 मुलं जर सोडलीत, 200 मुलं 500 मुलं जर सोडलीत, तरी काही पद्धतीनं कोणत्याही पद्धतीनं प्रॉब्लेम येणार नाही आहे, समजलं. अतिशय क्लीन रोड आहे, छान आहे. इतर तू तुम्ही ग्राउंड बघितलं असाल, इतर जे आहेत, इतर जिल्ह्याचे जे ग्राउंड आहेत ना, एकदम म्हणजे मध्ये मध्ये खड्डे वगैरे आहेत, प्रॉब्लेम येणार, पण हा ग्राउंड आहे ना, सुपर ग्राउंड आहे, सुपर. मागे पण बघू शकता बघा,
क्लायमॅट पण सुपर आहे कोल्हापूरचं, कोणी पण या एनी टाईम स्वागत असेल. आणि तुम्हाला सगळ्यांना माझ्याकडून शुभेच्छा असतील. हे ग्राउंड अशा पद्धतीने आहे, जरा फास्ट चालवा. आता बघायचं आहे तुम्ही कंटिन्यू ग्राउंड, तुम्हाला 5 किलोमीटरचं ग्राउंड दाखवतो आहे. अतिशय छान ग्राउंड आहे, अतिशय छान ग्राउंड, माझं आवडतं ग्राउंड. आमचा एरिया हा असल्यामुळे आम्हाला ग्राउंड मारायला खूप आवडतं. बघायचं कंटिन्यू तुम्ही या. बघा इथून टर्न मार, दुसरा रोड बघा वर यायचा रोड कंटिन्यू. हा पण एकदम क्लीन आहे, एकदम क्लीन आहे. तर आता आपण लाईव्ह डेमिंग घेणार आहे, सोबत आहे ऋषिकेश आणि प्रणव. ऋषिकेश आलाय खास मुंबईवरून, आत्ताच भेट झालेली आहे, एकदम छान मुलगा आहे. आणि प्रणव का आपला जुना अंडर 16 प्लेयर आहे. सो 5 किलोमीटर त्याची टेस्ट घेऊयात, त्यांना काय वाटते ते बघूयात. आणि माझा एक्सपिरियन्स काय या ग्राउंडचं, होम ग्राउंड आहे, ते मी तुम्हाला सांगेलच नंतर. सो ऋषिकेश बेस्ट लक, प्रणव बेस्ट लक, रेडी स्टार्ट. राईट साईडचा आहे तो ऋषिकेश आहे, खास मुंबईवरून आलेला आहे, आताच भेट झालेली आहे. लेफ्ट साईडचा आहे प्रणव आहे, अंडर 16 प्लेयर आहे तो माझा. आज तर ऋषिकेशसोबत मारत आहे ग्राउंड, अगदी छान आहे दोघे पण. बघूयात, ऋषिकेशला 72 मार्क आहेत, प्रकल्पग्रस्त मधून त्याने फॉर्म भरलेला आहे. सो बघूयात काय करतात आपला ऋषिकेश. पलीकडचा आहे तो प्रणव आहे, त्याचं वयच बसत नाही, ग्राउंड चांगला आहे पण वयच बसत नाही. बघूयात आपण पुढे काय होतं आहे. पण ग्राउंड अतिशय छान आहे, तुम्हाला त्यांनी नंतर फीडबॅक देतीलच पूर्ण कोल्हापूरच्या ग्राउंडबद्दल. बघूया आता कशा पद्धतीनं होतं. प्रणव चल, तू प्रणव चल, चला दोघे पण चला पटापट. जरा मागे पुढं मागे पुढं व्हा, जरा म्हणजे होईल बघा. चला चल प्रणव वाढव, तू चल प्रणव चल, तू वाढव, तो पण येतो त्यावर. चल हात या, जरा हात या. ग्राउंड क्लीन, अतिशय सुंदर रोड, कोणत्याही पद्धतीनं खड्डे नाही आहेत, काय नाही आहेत. ऋषी तर बघा अनवानी मारला आहे, एवढं ग्राउंड किती चांगलं असेल बघा, पायात काहीच नाही त्याच्या, बघू शकता तुम्ही. हे आहे कोल्हापूर फॉरेस्ट डिपार्टमेंट, जिथं होणार आहे ग्राउंड, त्या ग्राउंडची चाचणी चालू आहे आता. ग्राउंड कशा पद्धतीनं आहे, रोड कसा आहे, आपले विद्यार्थ्यांनी सांगतीलच तुम्हाला थोड्या वेळात. एकदम छान आणि क्लीन आहे ग्राउंड. हे आहे कागल पंचतारांकित MIDCचं ग्राउंड. आता सध्या 1.5 किलोमीटरचं अंतर इझिली पार केलं आहे दोघांनी पण, 1.5 किलोमीटर पार होऊन गेलेलं आहे. ऋषी 1.5 किलोमीटर कम्प्लीटेड, गुड गुड. 1.5 किलोमीटरचं अंतर त्यांनी पार केलेलं आहे इझिली. पाठीमागं बघू शकता ग्राउंड क्लीन एकदम, रोडला कोणताही प्रॉब्लेम नाही आहे एकदम. खास करून MIDCचा मेन रोड आहे, गेलेले दोघे पुढे. एकदम छान आहे ग्राउंड, आम्ही पण प्रॅक्टिसला इथेच आहे, होम ग्राउंड आहे आमचं हे.
आपली अकॅडमी पण या एरियातच आहे. खूप वर्ष झालं, 12 वर्ष झालं मी इथं आहे. सो खूप छान एरिया आहे. तब्येत ठीक नसताना पण तुमच्यासाठी आलेलो आहे. एक सबस्क्राईब करायला मात्र जाता तर विसरायचं नाही आहे. ओके, सो पुढे तुम्हाला कंटिन्यू 5 किलोमीटरचं अंतर दाखवेन. त्या मुलांचं तुमच्याकडून फीडबॅक घेऊया आपण, कशा पद्धतीनं काय म्हणतात, ग्राउंड कसं आहे वगैरे. त्यानंतर माझा एक्सपिरियन्स जो आहे ह्या रोडचा वगैरे, किंवा बाकी जे काय RFO जे आहेत आपले मित्र म्हणजे रेंज फॉरेस्ट ऑफिसर, ते त्यांच्याबरोबर कॉन्टॅक्ट झाल्यानंतर काय बोलणं झालं वगैरे मी नंतर तुम्हाला सांगेन कळतो. सो व्हिडिओ लास्टपर्यंत बघायला विसरायचं नाही, ठीक आहे. चलो चलो, 2 किलोमीटर झालं, 2 किलोमीटर झाले नाही. चला 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 ऋषी, चल चलो चलो चलो. आलेला 2.5 किलोमीटरचा टर्न आहे, सेम ग्राउंड पलीकडे आहे, सेम हा इकडून आपण 2.5 किलोमीटर आलो आणि सेम असंच ग्राउंड पलीकडे 2.5 किलोमीटर आहे, ठीक आहे. आणि जर मुलींना कदाचित, मुलींसाठी कदाचित 500 मीटर पुढं वाढवतील, 3 किलोमीटर करतील, नाहीतर इकडं आहे असं 3 किलोमीटर इकडे करून जातील 3 किलोमीटर. ओके चलो चल चल, हा रे गुड बॉय, सेम सेम ठेव स्पीड, चल हा वाढव, आहे बघ लास्ट टोकरी आले बघ, चल 3 किलोमीटर होऊन गेले, लास्ट 1.5 किलोमीटर राहिले फक्त, अजून आपल्याला 5.5 मिनिट आहे टोटली. बन्या बन्या वाढव, चल चल, पण्या पण्या वाढव पण्या, चल चल करतोय तू चल. हा माझा आहे अंडर 16 प्लेअर आहे माझा, हा 3.25 किलोमीटर अंतर, 14 मिनिट होत आले फक्त, 14 मिनिट अजून आमच्याकडे 3 मिनिट आहेत. चल पण्णाव आला आहे प्रणव, प्लेयर एकदम छान आहे, बघू शकताय माझा, हा या भागातलाच प्लेयर आहे प्रणव. चल प्रणव लवकर पटकन, चल लवकर, लहान आहे एकदम वयानी हा, ऋषी आलेला आहे. झालं आहे पूर्ण एकदम छान प्रणवसाठी. प्रणव गुड बॉय, गुड बॉय प्रणव, गुड बॉय, चल चल चल. कंप्लीट झालेलं आहे टोटल 5 किलोमीटर अंतर मारलेलं आहे प्रणवनं. प्रणवसाठी खूप खूप शुभेच्छा, खूप छान ग्राउंड मारले प्रणव. वॉकिंग कर, चल स्टॉप करू नको, रिटर्न ये रिटर्न, चल ट्रॅव्हलिंग करून तो आला आहे आणि एकदम छान, चल चल चल, हा गुड बॉय, हाऊ दू जोश, चल 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 चल, गुड बॉय गुड बॉय. खूप छान ऋषीनं पण 5 किलोमीटर अंतर आणि पण ग्राउंड मारलेला आहे, तुम्ही बघू शकता. आता कूलिंग डाऊन चालू आहे, ऋषीनं एवढा प्रवास केला आहे, खास करून मुंबईवरून आलेला आहे ऋषीसाठी. खरंच अशी विद्यार्थी कमी. माझं नाव ऋषिकेश बाळाजी अंडे, मी राहायला कल्याणमध्ये आहे, मी मित्राकडे इथं कोगेला आलो होतो. सर्वात पहिले मनोज सरांचे आभार की आम्ही आज 5:30 घरातून निघालो होतो, 7 वाजता इथं पोहोचलो, सरांची अचानक माझ्यासोबत भेट झाली, मग सरांचं मार्गदर्शन कळालं. सर एकदम चांगले आहेत, अति उत्तम आपल्याला मार्गदर्शन करतात,
सरांनी मला ट्रॅकची माहिती सांगितली. सुरुवातीला आपल्याला जेव्हा आपण 2.5 किलोमीटर चालू करतो तेव्हा आपल्याला उतार भेटेल. नंतर जो सरळ रोड आहे तो कंटिन्यू 2.5 किलोमीटरचा ट्रॅक डायरेक्ट सरळ, आणि येताना पण एक शेवटचा लोड लागचा चढण आहे. तर माझा टाईम 18:56 पडला आहे काय तसा माझ्यासाठी बेस्ट. माझं नाव प्रणव राजेंद्र जाधव. सर्वप्रथम मी विशाल सरांचे आभार मानतो ज्यांनी मला मार्गदर्शन केले. वनरक्षक भरतीसाठी होणारे जे ग्राउंड आहे त्याबद्दल माहिती देताना हे हा ग्राउंड 2.5 किलोमीटर आपल्याला सोपा जाईल, कारण या खड्डे या रस्त्यावर खड्डे किंवा दगडांची संख्या येत नाही. जाताना उतार आहे आणि पुन्हा एक. किती वर्ष झालं प्रॅक्टिस करतोयस? मी सरांकडे गेली 4 वर्ष प्रॅक्टिस करत आहे. किती टाईम वर्कआउट आहे? माझं 2 टाईम वर्कआउट आहे, सकाळी 7 ते 8 आणि संध्याकाळी 4 ते 6 पर्यंत वर्कआउट असतो. कंटिन्यू माझा डेली 4 तास वर्कआउट होतो. व्हेरी गुड. माझा हा 4 वर्षाचा सरांसोबत असणारा एक्सपिरियन्स एकदम अतिशय चांगला गेला आहे. सरांचे मार्गदर्शन सरांनी माझ्या अडचणीमध्ये. सो फायनली आज ग्राउंड मारलेले मुलांचं माझा आवाजचा प्रॉब्लेम आला आहे, थोडी तब्येत ठीक नाही आहे. मी अगोदर पण सांगतोय, ऋषिकेश लांबून आलेला आहे. छान ग्राउंड आहे, 19 मिनटं 19:30 पकडा. प्रणवचे पण 17-18 मिनटं पकडून जावा. पण दोघांना पण एक्सपिरियन्स खतरनाक आला आहे. ग्राउंडच्या बाबतीत बोलायला गेलं तर असं ग्राउंड पूर्ण कुठल्याही महाराष्ट्राच्या जिल्ह्यामध्ये नसणार आहे. दुसरी गोष्ट, क्लायमॅट एवढं छान आहे आणि एवढं गार आहे की तुमचं बॉडी वॉर्मअप किती पण तुम्हाला त्रास होणारच नाही आहे असं या दोघांनी पण आता सांगितलं आहे. मी पण माझा एक्सपिरियन्स माझ्या व्हिडिओमध्ये नेक्स्ट टाईम तुम्हाला सांगेल. म्हणजे यानंतरच्या पुढच्या व्हिडिओमध्ये माझा एक्सपिरियन्स येईल. आता आम्ही जाऊन आलो तिथे ग्राउंड वगैरे पाहणं आले आहे. कागलच्या एरियामध्ये जे काही चांगले प्लेसेस आहेत, कागल म्हणजे शाहू महाराजांचं गाव, तिथं शाहू महाराजांचं जन्मस्थान आहे. महाराष्ट्राचे आरक्षणाचे जनक म्हणून त्यांना ओळखलं जातं. शाहू महाराज हा त्यांचा जुना भव्य जो वाडा तुम्ही इकडे या साईड बघू शकतो हा वाडा आहे. आणि इथं अशी मूर्ती आणि इथं शाहू मॅरेथॉन खूप मोठी मॅरेथॉन जिथं प्रणवनं गेल्या वेळी भाग घेतला होता. गेल्या 2-3 वर्षांनी मॅरेथॉनला पार्टिसिपेट करतोय. तुम्ही इथं आल्यानंतर तुमच्या ग्राउंडपासून जवळच 5 मिनटाच्या अंतरावरती हा चांगला देखावा आहे. ग्राउंड पण आहे, भव्यदिव्य आश्वासू यांचा रेग्युलर आपला पुतळा पण आहे आणि एकदम छान वातावरण आहे इकडचं बघू शकतो तुम्ही. आता आश्वास तुम्ही नंतर जाता जाता आश्वास घेऊन जायचं. ओके, खूप छान एरिया आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण काल आणि आज 2 दिवस कोल्हापूरचे जे फॉरेस्ट डिपार्टमेंटचं वनरक्षक पदाचं जे ग्राउंड होणार आहे त्या ग्राउंडची पूर्ण माहिती तुम्हाला मी दिलेली आहे. 2 दिवस झालं आजारी असताना पण मी कालच व्हिडिओ टाकलेला होता की तुमच्यासाठी व्हिडिओ बनवणार नव्हतो म्हणजे मुद्दाम नाही, पण तब्येत ठीक नाही. आता पण आवाज माझा तसाच पद्धतीने आलेला आहे. पण विद्यार्थ्यांसाठी पहिल्या अगोदर 12 वर्षापासून पण 30 धडपड आणि आता पण 30 धडपड या हेतूने मी बनवलेला आहे व्हिडिओ. सो आता महत्त्वाचं काय आहे, काल तुम्हाला सांगितलं मी कुठल्या एरियामधून कशी मुलं यायची आणि कुठे यायचं आणि कसं जायचं हे पण सांगितलं. आज सकाळी तुम्हाला ग्राउंड दाखवलं, प्रॉपर ग्राउंडबद्दल आपली जी मुलं रनिंग केली त्यांचं पण तुम्हाला फीडबॅक दाखवला. शेवटी आता अंतिम टप्प्यात मी माझं मत मांडणार आहे, कारण की इथं 12 वर्ष झालं मी ग्राउंड घेतोय. या ग्राउंडचा एक्सपिरियन्स खूप महत्त्वाचा आहे. ठीक आहे, 5 स्टार MIDC कागलमध्ये आता आम्ही गेलेलो होतो, तिथल्या एरियामध्येच आहोत. 5 स्टार MIDC कागलमध्ये जवळजवळ मी 5-6 वर्ष मी क्लास चालवलेला आहे स्वतःचा. सो कागलमधला खूप सारा एक्सपिरियन्स आपल्याला आहे. ठीक आहे, ग्राउंड तुम्ही बघितला एकदम महत्त्वाचं, म्हणजे ॲडव्हान्टेज डिसॲडव्हान्टेज मी दोन्ही पण सांगेन. ॲडव्हान्टेजमध्ये ग्राउंड एकदम क्लीन आहे, कुठलाही प्रॉब्लेम नाही, कुठलाही खड्डा नाही आहे. त्यामुळं जे कोणी कोल्हापूरला फॉर्म भरलेत, ज्या मुलांना मार्क चांगले आहेत, त्यामुळे कुणीही घाबरून जाऊ नका. कुठलेही अकॅडमीवाले किती पण भीती घालतील तुम्हाला, तुम्ही घाबरून जाऊ नका. तुमच्यामध्ये आत्मविश्वास असेल जोरात तर तुम्ही कुठलीही गोष्ट मिळवू शकता इझिली. ओके, आजचं ग्राउंडच्या बाबतीत मी सांगतोय. त्या 5 स्टार MIDC तो रूट जो दाखवला त्या रोडमध्येच 2.5 किलोमीटर कंटिन्यू आहेत होते. जाताना 2.5 किलोमीटर येताना 2.5 किलोमीटर असे 5 किलोमीटर होऊन जाईल. किंवा एक रोड जर इतर वाहनांसाठी चालू ठेवला तर दुसरा रोड डायरेक्टली 5 किलोमीटर एकसारखे घेतील. दुसरा रोड म्हणजे वन वे करतील, तुम्हाला एकसारखं पळायला आणि दुसऱ्या साईडला वन वे, म्हणजे जे कागल MIDC वाहन आहेत ते दुसऱ्या साईडनं जातील आणि 5 किलोमीटर एकसारखं आणि 3 किलोमीटर एकसारखं मुलींसाठी होईल, अशा पद्धतीने होईल. पण वरून जर खाली घेतलं तर एकदम छान होईल, एकदम छान, कारण स्पीड लागेल, एकदम घसारत आहे, एकदम स्पीड लागेल छान. वरून खाली घेतलं तर खालून वर घेतलं तर शेवटी चढ लागते, हा विषय आहे. आणि तुमचं प्रॅक्टिस चांगला असेल चढ उतार काय विषय नाही आहे. फक्त एकदा जाताना ग्राउंड बघून जावा, तुमचे ठरलेलं पाहिजे ग्राउंड कसं मारायचं, ग्राउंड कसं आहे तुमच्या ठरलेलं पाहिजे. समजलं का? सो तुमचं ग्राउंड कसं मारायचं तुमच्या हातात आहे. 17:18 प्रणवनं आता 18:30 मारलेलं आहे, 18:30 मिनटात 5 किलोमीटर.
16 वर्ष पूर्ण आहे आता पोर गेला ओके. आणि तो मुलगा जो होता ऋषिकेश तो मुंबईचा आलता असाच ग्राउंड मारायला तो ट्रक मधनं खाली उतरला. मग अक्षरशः मला डोकं फिरलं की अशा पद्धतीने सुद्धा मुलं येऊ शकतात ग्राउंड बघायला. आज दोघांची अशीच क्वचित भेट झाली आणि तो विद्यार्थी होऊन गेला, आपला सबस्क्रायबर पण आहे तो, ठीक आहे. सो अशा पद्धतीने मी ग्राउंड बघितला. आता महत्त्वाची गोष्ट यायचं कसं, ग्राउंड मारायचं कसं हेच पण सांगितलेलं, पत्ता पण सांगितलेला आहे. सातारा, सांगली, कोल्हापूर आणि मुंबई, पुणे आणि वरची जे रत्नागिरी, रायगड आणि सिंधुदुर्ग आहेत त्यातून कसं यायचं हे पण सांगितलेलं आहे मी तुम्हाला. आणि दुसरी गोष्ट महत्त्वाची, तिथं आल्यानंतर तुमचे ग्राउंड मारल्यानंतर तुम्हाला जर कुठं राहायची सुविधा वगैरे पाहिजे असेल आदल्या दिवशी, तर कागलला एस टी स्टँड आहे कागलचं मोठं म्हणतोय आतमधलं सिटीतलं, त्याच्या एरियाला जवळजवळ तुम्हाला राहण्याची सोय आहे, तुम्ही जाऊन तिथं राहू शकताय. कुठेही बाकी कोल्हापूरसारख्या मोठ्या सिटीमध्ये राहू नका, मोठमोठ्या हॉटेलला मोठमोठ्या फीज आहेत आणि आधीच तुम्हाला 1000 लुटलं गेलं, चुना लावला गेलाय, आणि परत तिथं जाऊन तिथं राहू नका. आणि दुसरी गोष्ट, एस टीने प्रवास करा, कागल रंकाळा गाडी लक्षात ठेवा. कालच्या व्हिडिओमध्ये पण बोललो आहे, आजच्या व्हिडिओमध्ये पण बोलतोय, कागल रंकाळा गाडी लक्षात ठेवा. परिवहनची 15-20 रुपये तिकीट आहे फक्त, डायरेक्टली तुम्हाला कागला सोडते, टेन्शन घेऊ नका अजिबात ओके. मी तुम्हाला रूट पण सांगितला, यायचं कसं ते पण सांगितलं, महत्त्वाचं आता ग्राउंड पण दाखवलं, 2.5 किलोमीटर किंवा 5 किलोमीटर सलग, 3 किलोमीटर सलग हे पण सांगितलं. आता दुसरी गोष्ट, राहायचं कुठं हे पण सांगितलं तुम्हाला. तिथंच रंकाळ स्टँडच्या शेजारी चांगले चांगले नाश्ता स्टॉल आहेत आणि छोटे छोटे हॉटेल पण आहेत, जिथं उत्तम तुम्हाला काय मिळेल जेवणाची सोय पण तिथं 70-80 रुपयाच्या ताटामध्ये होऊन जाईल. 70-80 रुपयाचं ताट बघतो म्हणतो मी, आणि ज्या ज्या 100 रुपयाचं ताट पण एकदम क्वालिटी आहे, आम्ही खाल्लेलं आहे, आम्ही त्याच्यावरच राहिलेलो या भागामध्ये. सो कुठेही खर्च जास्त करू नका. दुसरी गोष्ट महत्त्वाची, जे आपले मित्र वगैरे आहेत RFO वगैरे म्हणजे रेंज फॉरेस्ट ऑफिसर, त्यांच्यासोबतसुद्धा बोलणं झालं माझं. महत्त्वाचं म्हणजे जर बावड्यातलं शुगर मिलचं जर ग्राउंड दिलं आणि कागल 5-स्टार MIDC, आता महत्त्वाचा मुद्दा आहे, दोन ग्राउंड देणार आहेत, एक म्हणजे कागल 5-स्टार MIDC आणि दुसरं शुगर मिल बावडा, असे दोन ग्राउंड आहेत. जर कागल 5-स्टार MIDC 5 किलोमीटर झालं तर तुमची व्यावसायिक चाचणी जी आहे, व्यावसायिक चाचणी ती तुमची कुठे असणार आहे, शुगर मिल बावडा, जे 25 किलोमीटर होणार आहे. जर शुगर मिल बावड्याला 5 किलोमीटर चाचणी झाली तर 25 किलोमीटर 5-स्टार MIDC होईल. या दोन्हीचं थोडंसं इकडे तिकडे झालेलं आहे, पण मी 2 दिवसामध्ये शुगर मिल बावड्याचं पण तुम्हाला ग्राउंड दाखवणार आहे, विषय संपला, ठीक आहे. पण आजचं ग्राउंड तुम्हाला आवडला असेल आणि 2 दिवस झालं गेले मी एवढा व्हिडिओ बनवतोय आजारी असताना, तर 100% तुम्ही काय करायचं आहे, व्हिडिओला लाईक करायचं आहे, सबस्क्राईब करायचं आहे. सबस्क्राईब झाला की विषय संपला. आता एवढं तुम्हाला विनंती आहे कळकळीची की तुम्ही सबस्क्राईब करायचं आहे. हा टोटली व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे पण सांगायला विसरायचं नाही. आणि जाता जाता सांगतोय, कोल्हापूर आल्यानंतर कागलच्या एरियामध्ये कुठली कुठली चांगली प्रेक्षणीय स्थळं आहेत, 2-2 मिनिटाच्या अंतरावरती आहेत. एक तिथं लक्ष्मी टेकडी म्हणून आहे, लक्ष्मी मातेचं मंदिर आहे. दुसरी गोष्ट, जयशिंगराव तलाव डाव्या साईडला बरोबर 300 मीटरवरती लक्ष्मी तलाव आहे. तिथं तुम्ही लक्ष्मी तलावावरती बोटिंग वगैरे आहे, पाणी खूप आहे, तिथं तुम्ही बोटिंग वगैरे करू शकताय. त्याच्याचबरोबर राईट साईडला हायवेच्या मगाय सांगितलं, महाराष्ट्राचे आरक्षणाचे जनक मान्य आपले जे काही छत्रपती शाहू महाराज आहेत त्यांचा मोठा तिथं हे आहे, म्हणजे काय म्हणतात, वाडा आणि पुतळा पण आहे, एकदम खतरनाक. साईडला खूप सारा बगीचा वगैरे एकदम खतरनाक. आणि तिथं जर त्यांचे 13वे वंशज किंवा त्यांचे जे वंशज आहेत, जे समजेत राजे समजेत गाडगे, त्यांची पण भेट झाली तर होईल तुम्हाला, कारण तिथं त्यांचा दरबार भरतो दर गुरुवारी वगैरे, असं काय त्यांचं टायमिंग असतं, तिथं तुम्हाला त्यांची भेट पण होईल. आणि ह्या एरियामध्ये चांगलं चांगले प्रेक्षणीय स्थळ आहे, तुम्ही त्याचा पण लाभ घेऊ शकताय जर तुम्हाला फिरायचं असेल तर. आणि त्याच्याचबरोबर राईट साईडला आला तुम्ही, एक 2-2.5 किलोमीटर तर त्याच्याबरोबर लेफ्ट साईडला कणेरी मठ म्हणून आहे, एकदम खतरनाक प्लेस आहे. पूर्ण कर्नाटक, महाराष्ट्र आणि अदर स्टेटमधले इथं बघायला येतात. कणेरी मठ काट सिद्धेश्वर कणेरी मठ म्हणून आहे. इथं आल्यानंतर तुम्ही विचारला तर इझिली तुम्ही इथं फेटू शकताय, फिरू शकताय, एकदम छान आहे. आणि ह्याच्या व्यतिरिक्त अजूनसुद्धा काय माहिती हवी असेल तर 100% तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. आणि हे जे ग्राउंडचं जे काही पूर्ण थीम, एरिया किंवा व्हिडिओ कसा वाटला हे सांगायला विसरू नका. आणि जाता जाता या चॅनलला एक सबस्क्राईब करायला विसरायचं नाही. तुम्हा सर्वांना ज्यांनी कोल्हापूर जिल्ह्याला फॉर्म भरला आहे त्या सर्व विद्यार्थ्यांना आपल्याकडून, आपल्या चॅनलकडून खूप खूप साऱ्या शुभेच्छा असतील. ह्याच्या व्यतिरिक्त अजून कुठल्या जिल्ह्याचं ग्राउंड जर तुम्हाला पाहिजे असेल की सर इथलं ग्राउंड दाखवा, तिथलं ग्राउंड दाखवा, तर 100% ग्राउंड दाखवेल. पण तुम्ही सबस्क्राईब करायचं आणि मगच कमेंट टाकायची. एक सबस्क्राईब करायचं आणि कमेंट टाकायची, त्या जिल्ह्याचं ग्राउंड जाऊन मी तुम्हाला काय करणार आहे, दाखवणार आहे ओके. तुम्हाला सगळ्यांना माझ्याकडून शुभेच्छा असतील. धन्यवाद.